आई तुम्ही घरी आलात आणि हो कशाला आलात? संध्याकाळी मी घरी येणारच होते. सौम्य हेच म्हणाला, पण चित्त थाऱ्यावर आहे ना माझं, चैन पडे ना तुला बघितल्याशिवाय. आपल्या डोळ्यावर आपला सगळ्यात जास्त विश्वास असतो ना, म्हणून आले. डॉक्टर म्हणालेत मला काहीही झालेलं नाहीये. तर असंच असायला हवं. विशाखा, म्हणजे मागे पण एकदा मी तुला म्हणाले होते आणि मला आठवतंय तू नाही म्हणाली होतीस, पण पुन्हा एकदा विचारू तुला. अय्यो विचारा ना, परवानगी कसली मागताय? विचार. नाही अगं, म्हणजे कालपासनं माझ्या सारखं मनात येते, तू एकदा सत्याला तब्येत दाखवून रिपोर्ट त्या. आई, सत्यजे दादा सकाळी येऊन गेले, बोलले माझ्याशी, डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांचं जे मत आहे ना ते सत्यजित दादांचंही मत आहे. हो का? आणि आई, मला एक शतांश जरी शंका आली ना, तरी कुठलीही हयगयी न करता मी स्वतः चेकअप करून घेईन दादांकडून, याची खात्री बाळगा तुम्ही. माझं बाळ, आपल्या सगळ्यांचं सुख माझ्या लज्जेपायी मी अजिबात पणाला लावणार नाही आई. तसं नाही ग, पण आपल्या माणसावर आपल्या सगळ्यात जास्त विश्वास असतो ना, म्हणून म्हटलं. बाकी काही नाही. आई तुमचं अगदी बरोबर आहे, आणि तुम्ही प्लीज आई असं चाचरत बोलू नका हो, तुमचं काहीही चुकलेलं नाही आहे. बरं, जाऊ दे तो विषय. तुला डिस्चार्ज केव्हा मिळणार आहे? म्हणजे मी थांबले असते, आपण बरोबरच जाऊया घरी. हो, पण मला काहीच माहीत नाही आहे, मी विचारायला सांगते सोहमला. बरोबरच जाऊया आपण. बाई, आत्ता मला कळतंय. आपलं कोणी माणूस हॉस्पिटलमध्ये असलं ना की आजारी नसलेल्यांना सुद्धा आजारी पडल्यासारखं वाटायला लागतं. नाही तर आपली नेहमी मी आत आणि तुम्ही बाहेर, मला कळायचंच नाही. कधीपासून वाट बघतो मी तुझी, कुठे गेली होतीस? मला कसं कळणार तू इथेस? फोनही केला नाहीस. किती ट्राय केला मी तुझा फोन, पण आउट ऑफ रीच. पॉसिबल आहे, हॉस्पिटलमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. हॉस्पिटल? हॉस्पिटलमध्ये कशाला गेली होतीस तू? विशाखाला बघायला. विशू हॉस्पिटलमध्ये? काय झालं विशूला? काल रात्री अचानक पोटात दुखायला लागलं म्हणून ऍडमिट केलं तिला. आता काळजी करण्यासारखं काही नाही आहे. पण तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? तू एकटीच काय परस्पर तिला भेटून आलीस? फोन केला होता मी तुला, फोन बंद होता. पेंटिंग्स करताना मला डिस्टर्ब नको म्हणून मी फोन बंद ठेवला होता. त्याला मी काय करणार? अरे मग SMS करायचा नाही किंवा साचीच्या मोबाईलवर फोन करायचा का? पेंटिंग करताना ती तुझ्या बाजूला बसलेली असते. SMS केला होता मी तुला, पण त्यामध्ये फक्त प्लीज कॉल मी एवढंच होत. हो, तुझी बहीण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे हे SMS करून कळवणे आहेत की मी इनसेन्सिटिव्ह नाही आहे शैलेश. आणि मला हेही माहीत नव्हतं की मी फक्त मला फोन कर असा मेसेज केल्यानंतर तुझ्या लेखी त्याला काहीच किंमत नाही आहे. अगं मला वाटलं तू फक्त एक जनरल SMS केला असेल. शैलेश, या माझ्या जनरल गोष्टी सुद्धा तुला आधी खूप महत्त्वाच्या वाटायच्या ना.
काहीतरी पण मुद्दा तो आहे का आता? मुद्दा हा आहे शैलेश, की तुला आता तुझ्या माणसांची किंमत राहिलेली नाहीये. बरोबर आहे म्हणा, तुला आता तुझी किंमत देणारी लोक मिळालीत ना. ताई येऊ का? अरे निर्मला बाई या ना. एक काम होतं तुमच्याकडे, पर्सनल. अच्छा बोला ना. हा एवढा फॉर्म भरून द्या की. कसला फॉर्म आहे? निर्मला बाई तुम्ही तुमच्या मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकताय? होय, हल्ली लई द्वार झाले कार्ट, तिथं राहील तर वाईट शिस्त लागत. आणि तिथलं शिक्षण बी लई चांगलं असतंय म्हण. एक डाव पोरग तिथं गेलं ते जेंटलमन बनूनच बाहेर पडतंय बघा. हो ते खरं आहे म्हणा, पण निर्मला बाई म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्हाला परवडणार आहे न? परवडायला काय झालं, मी समधी चौकशी केली. आता बघा, यांच्या नावानं बँकेत 2 लाख रुपये, तेवढे वर्ष 2 वर्ष पुरतील. आणि मी कन्विन की आणखीन पैसा, शिवाय घर आहे, दागदागिने आहे. आता कुठं दागिने घालून मिरवायचंय मला? जे काय आहे ना ते समध सचिनच्या शिक्षणासाठी. तो शिकून सवरून मोठा व्हायला पाहिजे. त्याच्या बापावानी निर्मला बाई तुमचे मिस्टर नेमकं काय काम? गुंड होता तो, तसं म्हणा या हॉटेलमध्ये काम करायचा, पण धंदे समधे उलटे. जयसिंग राजपूतचं नाव कधी ऐकलंय का? हो, ते खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत तेच ना. कसलं काय आणि कसलं काय, गुंड आहे तो मेला. माझा दादला त्याच्याकडेच कामाला होता. इमानी कुत्र्यासारखा साहेब साहेब करत फिरला त्याच्या माग. काय झालं, त्या साहेबांनाच उचलला ना एक दिस, कुठे नेऊन टाकलाय देव जाणे. ताई ताई सकाळी सकाळी कपाळाला कुकू लावते तेव्हा मनात विचार येतो बघा, ज्याच्यासाठी लावायचं देव. निर्मला बाई तेवढा फॉर्म भरताय ना? नाही म्हणजे मी अडाणी बाई, मला त्यातलं काय बी कळत नाही बघा, पण माझ्या सचिनला मोठा करायचाय. नुसतं पैशाने नाही, लोकांनी नाव काढलं पाहिजे त्याच, आपल्या दादांसारखं. साळवी, या बुवा देसाईला परवा कोर्टासमोर हजर करायचंय. कोण आहे त्याचा वकील? देशपांडे म्हणून कोणीतरी आहे. ओपन अँड शॉर्ट केस आहे, पण तरी गाफील राहता कामा नये. या देशपांडे साहेबांची जरा माहिती काढा सर. अचानक वार होता कामा नये, आणि हो बुवा जामिनावर सुटता कामा नये. मेडिकल ग्राउंडवर सुटलं तर काय करणार सर? त्या देवरामसारखा, त्या देवरामचा एक तापच झालेला आहे. तुम्ही बोलत का त्या वकिलाशी? प्रॉब्लेम आहे सर, आपण थेट बोलू शकत नाही, सुचवू शकत नाही. धोत्रे साहेबांच्या अंडर ही केस आहे. नाही पण त्यांना सुचवा काहीतरी स्टार विटनेस, कोणीतरी स्पेशलाइज डॉक्टरकडून देवरामची तपासणी करण्याची मागणी करायला सांगा कोर्टाकडे. मी रमाशी तसं बोललो आहे, तिचंही तेच म्हणणं आहे. तसं जर नाही झालं ना साळवी, तर मजेत पडून राहील हॉस्पिटलमध्ये तो. कशी आहेत मॅडम? कोण मॅडम? रमा मॅडम, दुसरं कोण? पुढे काय ठरतंय? मला काय वाटतं साळवी, माझ्यापेक्षा आमचं काय आणि कसं होणार याची जास्त काळजी तुम्हाला लागलेली दिसते. नाही सर, मलाच काय, पण अख्ख्या डिपार्टमेंटला काळजी लागली आहे.
एवढं हाय प्रोफाईल मॅरेज आपल्या डिपार्टमेंटमध्ये बऱ्याच वर्षानंतर घडतंय. म्हणून मी बघतो सर. हो समर, काय वे तू कसा काय एवढा रात्री अंधार पडलं की वटवागळं बाहेर पडतात ना वे. बस तुझ्या ऑफिसला फोन केला होता, कळलं तू घरी आहेस, म्हटलं चक्कर मारावी. काय चक्कर काय? अरे आल्या आल्या काय इंटरोगेशन चालू करतो का आमची? अरे काहीतरी चहा घी पान छान. चहा घेतो का तू यावेळेला? नाही ना, पण आता तुझ्याकडे काय मिळणार या वक्ताला. सर्वी सर, जरा चहा सांग ना हॉटेलमध्ये. अजून हॉटेलमधनं चहा सांगतो? अरे वहिनीना घरी आण. मी पण तेच सांगत होतो साहेब. तुम्ही काही सांगू नका, तुम्ही सध्या फक्त चहा सांगा. ओके सर. बोला मालक, काय काम काढलं? इन्व्हिटेशन घेऊन आलो होतो, आमंत्रण. आमंत्रण पत्रिका? लग्न झालं ना रे तुझं, का दुसरी ठेवतोयस? अरे पहिलीच भारी पडते बाबा, दुसरी कुठची ठेवतोय? हे हॉटेलचं ओपनिंग करतोय. तू तर येशीलच, पण वहिनींना पण घेऊन ये. हॉटेल? हो ना भाऊ, आपली लोक येतात ना इकडे मंत्रालयात कामागिमाला. वराडी जेवण मिळत नाही, वडा भात नाही, पाटवड्या नाही, बेसन नाही, सावजी मटन नाही, सगळं कसं पचपचीत, तिखट नाही आणि काय नाही. म्हणून म्हटलं हॉटेल काढावं. काढलं हॉटेल वराड. काय घपला केला बी तू? जागा कशी मिळाली तुला? हो भाऊ, काही घपला नाही, आपलं मित्राचं हॉटेल होतं दादरला, चालत नव्हतं घेतलं. दादरला चालत नव्हतं? हो भाऊ, तू तर यार सगळ्या चौकशा करून राहिला बे. हे बघ, तू वहिनीनं घेऊन तिकडे ये 25 तारखेला. कोण वहिनी? सोड ना बे, आम्हाला काय माहीत नाही का? तू असं कर, तू मला वहिनींचा ॲड्रेस दे, मी इन्व्हिटेशन घरी पाठवतो पोस्टाने. नाही, ती नाही येणार. ते आता कसं जमवायचं ते तू बघ. अरे मी असं पब्लिक प्लेसमध्ये तिला घेऊन नाही जात, म्हणजे अजून आमचं काही ठरलेलं नाही ना. पब्लिक प्लेस? माझ्या हॉटेलचं ओपनिंग आहे. अरे एकदा घेऊन तर वराडाची चव घेऊ देते ना, नाका डोळ्यातून असं पाणी येईल बघ मटणाची टेस्ट बघून. ए नोकरे बाबा, लग्न मोडेल ती, चक्रम एक नंबरची, कधी काय डोकं फिरेल सांगता येत नाही माहिती. ते आता तुमचं तुम्ही बघा, एकटा आलास तर घेणार नाही बघा, आतमध्ये सांगून ठेवतो. चल मी निघतो. अरे आणि चहा? तो हॉटेलचा चहा तू पी, मला खूप काम आहेत, निघू मी. चल बाय. हा चल, टेक केअर. कशी आहे सुनबाईची तब्येत आता? हाय, बरी आहे. आज येईल ती घरी. मनात असून सुद्धा हॉस्पिटलला मला काल जाता आलं नाही ग. कामाचा व्याप वाढला एवढं मात्र खरं. तुम्हीच वाढवून घेतलाय ना तो. आता मी आराम करणार, मनाला वाटेल तेवढंच काम करणार, हे फक्त बोलायचं. बाकी रे माझ्या मागल्या, अजूनही तेवढंच काम करता आणि तब्येतीची हेळसांड करता. अगं हे नव्या आवृत्त्यांचं बाळ आता कुठं रांगायला लागलंय, ते नीट उभं राहून चालेपर्यंत फुरसत नाही. मलाच काय निर्भीडमध्ये उडालच नाही. पण आता मात्र तुमच्या पेपरमधल्या एका माणसाला सक्तीची रजा हवी आहे, आणि हवी म्हणजे हवीच आहे. हो कोणाबद्दल बोलतेस तू? हे दुसरं कोण, विशाखा. आता तिचं ऑफिसमध्ये जाणं बंद झालं पाहिजे, तिला फक्त आराम हवा आता. आणि ही माझी ऑर्डर आहे. रजा मंजूर? अरे तुम्हाला नाही म्हणायची आमची काय बिषाद आहे, मग घरात राहायचंय आम्हाला. चला आज चला. काय रडतेस अशी? कुणी काही बोललं का तुला? सांग बर काय झालं, काय झालं रडायला, सांगशील का नाही काही?
रडू नको. अहो आओ जरा पटकन या बरं इकडे. रडू नको ग बाळा. जानकी अहो काय ग काय बघा ना हिला काय झालं. आणि ही का अशी रडत बसली आहे. बघा ना काही सांगत नाही काय झालं ते. ए ए जानकी ए ए बाळा ए ए अगं काय झालं. अगं सांग ना काय झालं. हे बघ तू जर आम्हाला सांगितलं नाहीस तर आम्हाला किती यातना होतील. हा हे बघ आमच्या मुलीच्या मनाला कोणती गोष्ट खाते हे आम्हाला नको का कळायला. तुम्ही माझ्यासाठी एवढं करता आणि मला काय काहीच का आठवत नाही हो. मला काहीच का आठवत नाही. मी काही आठवायचा प्रयत्न केला ना माझ्या डोळ्यासमोर फक्त अंधार. कस का होत तात्या. जानकी अग असा डोक्याला त्रास देऊन का तुला मागचं सगळं आठवणार आहे. अग बाळा आणि तुझ्यासाठी करतो करतो म्हणजे काय. लेट आहे तू आमची. तेच ना काकू तेच तर. तसं जर असेल तर मग मला लहानपणच तरी काही का आठवत नाही हो. म्हणजे तात्यांनी केलेले लाड किंवा तू दिलेलं खाऊ कधीतरी पडलेला ओरडा माझी शाळा माझे मित्र मैत्रिणी लहानपणची खेळणी नवीन कपडे काहीच का आठवत नाही. मन बघ जानकी तुला मागचं आठवायला काही काळ जावा लागेल. आणि लोकांना माझी आठवण्याला किती वेळ जावा लागेल तात्या. जानकी अगं कुणाबद्दल बोलतेस तू. मला अपघातून के दिवस झाले. यांचा एक फोन नाही एक पत्र नाही. मला त्यांचा चेहरा आठवत नाही म्हणून त्यांनी माझी आठवण मनातून पुसून टाकली का.